साडेतीन शक्तीपीठांपैकी एक स्वयंभू पीठ माहूर निवासिनी रेणुका देवी यांना चौदा अलंकारांचा साज पाहायला मिळतो साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण आणि स्वयंभू पीठ असलेल्या माहूर निवासिनी रेणुका देवीला चौदा अलंकारांचा साज चढवण्यात आला नऊवारी छत्र टोप कानातील कुंडल इत्यादी पुरातन आभूषण देवीला घालण्यात आले घटस्थापनाही करण्यात आली माहूरगड संस्थांचे पदसिद्ध अध्यक्ष नांदेडचे प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश के एन गौतम यांच्या हस्ते सपत्नीक पूजा करून मंत्रोपचार करून विधिवत घटस्थापना करण्यात आली महाआरतीही संपन्न झाली नेमके काय काय आभूषण रेणुका देवीला चढवण्यात आले पाहूयात